माय मराठी माय बोलीचं महाचार्य. सगळ्या अभंगाचा अर्थ सांगायचा म्हणल्यावर का एक एक शब्दाचा अर्थ होत असतो का? विठ्ठल प्रसाद महाराज आमचे धर्मापुरीकर एका शब्दावर एक महिना कीर्तन करायचे. किती दिवस? एक महिना. पवित्र पवित्र शब्द घेतला की पवित्र गोष्टीवर एक महिना बोलायची. किती ज्ञान असेल. जसं एखादी विहीर खोदल्यानंतर विहिरीमधून जसं किती उपसा नवीन पाणी येतं, तसं ज्ञानेश्वरी असो भागवत असो अभंग असो एका शब्दावर कितीतरी ज्ञान आहे एका शब्दावर. पवित्र पवित्र वस्तू म्हणजे काय? गाय पवित्र. गाय मेल्यावर पवित्र का? जितेपणी पवित्र. हां जितेपणी पवित्र मेल्यावर अपवित्र. हरण जितेपणी पवित्र का मेल्यावर? हां हरण जितेपणी भी पवित्र मेल्यावर भी पवित्र. पवित्र वाघ जितेपणी पवित्र का मेल्यावर? वाघ मेल्यावर पवित्र म्हणून त्याचे कातड घेऊन वाचायला बसतात. घेऊ नका पकडून नेतील. म्हणून हे असे महाराज सांगायचे. हॉटेल मधलं अन्न दिसायला चमचम चमकत आहे, हॉटेल मधलं अन्न गेलं की खावंच वाटते, पण अपवित्र असते. कधी लक्ष करा तुम्ही बर का, किती दिवसानं तयार केलेलं असते, फक्त ते चमकत आहे पण बुद्धी भ्रष्ट करते. घरातली भाकर दिसायला काळी असते, गाईच्या शेणानं सारिलेली असत्या चुलीपुडी, आणि त्याच्यावर भाकर केलेली असते, दिसायला डावी असली तरी बुद्धी चंचल करते. म्हणून घरची भाकर पवित्र असते. हॉटेलमधलं अन्न आपण उद्यापासून जाणार हॉटेलमध्ये मग. म्हणून असे आमचे महाराज खूप 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 सांगायचे. महाराजांनी इतके आता एक दृष्टांत महाराजांनी असा सांगितला, यमावर सांगितला. यमावर यम म्हणजे काय? यम दिसला का बालू महाराज? कधी दिसत नाही. यम दिसत नाही, येत बी नाही आणि जात बी नाही. यम कुठं आहे? जन्मल्या पिंडाते मरण सांगाते. आपण जन्माला आलाव की आपलं मरण संघ आहे. आता माझ्या भकीला उभा आहे यम मरण माझं, मी कसा सांगालोय काय गप्पा ठोकालोय सगळं ते बघालोय माझं मरण. माणूस झोपला की भकीला झोपते, काम करू लागलं की जवळच उभा असते. घडी घडी काळ वाटे वाटे याची पाहिन अजूनही किती आहे अवकाश. म्हणून आपलं मरण देव आपल्या संगच आहे, मरण आणि देव. म्हणून मी नेहमी म्हणतो मंदिरात जाऊन उगा डोकं आपटू नका, इथं नीट वागा. देव कुठं? संगत संगत. हा देव आपल्या संग, आपलं मरण संगच आहे. मला एक जण म्हणला, महाराज आमचे वडील मेले जीवत दिसला नाही म्हणला. जीव दिसतो का? जीव दिसत नाही. माणसाच्या शरीरामधून जीवानं बाहेर प्रवेश केला की ही शरीर पडलेलं असतं. पडल्याबरोबर ते जीव काय करतो? भ्रमण करीत असतो. उग भयानक पळतो, बापाच्या तोंडापुढे जातो, बाईच्या जातो, पाहुण्याच्या जातो. त्याला बोला वाटते, बोलण्याची इच्छा होते, पण बोलण्याचं साधन संपलेलं असते. बोलता येत नाही, त्याला कळतंय पण वळत नाही. माणसं म्हणतात की कळालंय पण वळेना. ते जीव भयानक पळतो, मग दहा पाच माणसं येतात, आठपा 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 लवकर. मग ते जीव जिथं शरण रचलंय तिथपर्यंत भयानक जातो पळत, पुन्हा अनेक परत येतो, अनेक जातो अनेक येतो. तिथं गेल्यानंतर एकदा शरणावर ठेवलं, काडी लावली की मग ते जीव ज्या दगडानं ते फोडलंय का मडकं, त्या दगडामध्ये बसतो. आणि दगडामध्ये बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी राग बराय माणसं गेली की पुन्हा डबल त्या दगडालाच घ्यावं लागते पूजा करायला. मग ती पूजा झाली की मग तिथून पुढे यम म्हणतात, चल पुढे आता आता पळापळी करू नको. सरा पुढे गेले की लगेच त्याला मग ते सरकारी दवाखान्यात ऑपरेशनला जसं ड्रेस देते तसं ते त्याला ड्रेस दिलेला असते. सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करताना ते सगळंच भादरून टाकतात. माणूस असू बाया असू गळी चक नंडूल करतात, हिरवा ड्रेस घालतात. त्याला कोणता ड्रेस? हिरवा ड्रेस घालतात.
या किदामध्ये नेलं की तसं त्याला ड्रेस घातला या मानं जवळ कमरत लाद दिली हय बुड पळाचलायस म्हणे इकडून तिकडे भलता खुटा निघालास की तवा पळालायस म्हणले. पुढे गेले की असे यमराज बसले होते असे लाईनशीर बसलेली होते मोठे छोटे असे अधिकारी बसतात का असे मोठे छोटे तसे बसले होते यमराज. गेले याबरोबर लुटीत आणलं एक यमानं सांगितलं मारूनक मारूनक बघूत म्हणले का हाय त्यानं कुटानं केलेले ते बघूत म्हणले. मग ते दप्तर काढलं बा आपल्याला न कळत पाप करणं वेगळं आणि कळून पाप करणं न कळता जर पाप केलं तर त्या माणसाला दोष लागत नाही आणि कळून जर पाप केलं तर त्याला दोष लागत. ती फाईल असते लहानपणापासून जे आपल्याला कळतंय तेव्हापासून आपलं लेखापडी आता इथं चित्रगुप्त असतात ह्या आपल्या ह्या दोन्ही खड्यावर दोन दप्तर असतात आकडे टाकतात आपण काय काय केलंय ह्या हातानं काय केलंय ह्या हातानं काय केलंय पायानं काय केलंय या डोळ्यानं काय केलंय कानानं काय केलंय मनानं काय केलंय हे सगळं सगळं लिखापडी तिथं बारकाव असते यामापाशी बारकाव असते सगळं लिहिलेलं असतं मग ते दप्तर भरलेलं असते मग ह्याच्या लक्षात नसतंय काहीच मग ती यम काढतं इथं असं केलतास का तिथे तसं केलतास का ते म्हणतंय माझ्या लक्षात नाही लक्षात नाही सगळं. मग यम म्हणतंय तू इथं जाऊन कडब्याला आग लावला होतास का नाही लावली होती इथं जाऊन वारकाचा वस्त्र चालला होतास का नाही चोरला होता ते सगळं बरोबर येते मला बरंच सांगायला होतं मी म्हणलं इथं लिखापडी आहे बाबा म्हणला लिखापडी असते म्हणून यमाच्या पोलीस स्टेशनच्या नादे लाग जाऊ नका पोलीस स्टेशनच्या इथली यमपुरती आहे पोलीस स्टेशन ही यमपूर इथली आहे तुम्ही बघा गुन्हा करून त्याच्या मिठीत जा तिथं मिरचू काढून ठुलेला असते. मला यम म्हणला बाबा यम त्या पोलीस स्टेशनचं नाव घेऊ नको मी म्हणलं का खरंच आहे मला यमपुरी पाय वरी बांधले म्हणला जगामध्ये मिरचू काली म्हणला वरून काली यमपुरी खरं तिथली यमपुरी ती आणि इथली यमपुरी ही पोलीस स्टेशनचे हात जोडतो तुमच्या इकडे पोलीस तर नाहीत की पोलिसाच्या नादी लागू नका किती पोलिसाची मया केला किती बी केला. एक माणूस म्हणला लय सुंदर मुलगी करायच्या मला लय सुंदर किती भयानकच म्हणलं किती भयानक केलास तर नाकातून शिंबूड येतच रे म्हणलं किती बी सुंदर मुलगी असू द्या नाकातून शिंबूड कानातून मोळ अरे नाच कशी रे तसं किती पोलीस जवळचा असू द्या किती बी तुम्हाला चावल्याशी राहतच नाही त्याला तशी शपथच असते बाप जरी असला तरी घालीनच पोलीस स्टेशनला माय जरी असली तर अशी शपथ असते म्हणून पोलिसाला लांबून राम राम घाली जा राम राम चहा प्या तुमच्या तुम्ही तिकडं जा आम्ही इकडं जाता म्हणून यमपुरी ती आणि यमपुरी ही काढलं दप्तर त्याच्यातले मोठे छोटे यम होते म्हणजे काढावर काय काय कुटाने केले ते बघून खूप कुटाने केलेले होते भयानकच अन्नदान केलेलं नव्हतं काही नाही भजन केलेलं नव्हतं फक्त त्याला महाराजाचे नावं माहीत होते आणि त्याला ते खायला काहीच नाही मग ते विचारून विचारून भूक लागली भूक लागल्यावर एक यमाला म्हणला काय खाऊ तेवक 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 तिथं तुला मड पडलंय म्हणले तो तिथं ती जायचं खायचं आणि डबलून मला सांगत बसायचं इथं तिथं जात माणसाचं मांस खवडते हा खवड काय करील बिचारा नाहीलच आता कळत नाही आपल्याला आपली मजा आहे आता गेल्यानंतर कळतंय कुठं करा हरिभक्ती परलोकी येईल कामा करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासून आता भजन केलेलं तुम्हाला वाटते आताच पावावं आता पावत नाही जितकं भजन करताल तितकं तुमचं वाटोळ होईल जितकं भजन करताल तितकं तुमचं वाटोळ कधी लक्ष करा. तुकाराम महाराज देवाच्या नादी लागले देव मला याच आहे माझ्याकडं बायकूच मारली त्याची तुकाराम महाराजाची याच आहे माझ्याकडं ये सावकारी सगळ्या संसाराचा धिंगाणा केला याच आहे माझ्याकडं एवढं केल्यावर तुकाराम महाराज म्हणले मला बी मारलं तर मी तुला सोडणार नाही
तुकाराम महाराजांची सगळं वाटोळं केलं. कुणी केलं? देवाने केलं. तरी तुकाराम महाराज म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरिया दुष्काळ बर महाराज. जवा देवाच्या नादी लागले आबा. तुकाराम महाराजांच्या सगळ्या शरीरातून श्रीराम जय राम श्रीराम जय राम इतकं भजन महाराज. तितकं भजन होईल का आपल्याला? उगा आता इथं हा म्हणून करा लावून आता एकदा इथून निष्ठ लाव. जाता जाता दहा पाच पेंड घेऊन जाते इथं कुणाच्या तरी सुटलं भजन. इथं चहा कीर्तनात कसे द्याला? कसा देव पळाल्या शी राहील? झाला हाय तोर करीत राहाव. ते अमृत आहे चहा म्हणजे काय? हा शिरा ताईटच होत्या ते. काय असके ना महाराज. माधव महाराज आपल्या तुमच्या अमृतवाणीतून आज या ठिकाणी सत्याची सांगता सांगताच ऐकेल. हो काही का असेना छोटे मोठे शब्द आज आपल्या सत्यामध्ये मोठे मोठे महाराज होते. असे गुरुवरे श्री हरिभक्त प्रायण भागवताचार्य आपले राजेभाऊ महाराज, दुसरे कीर्तनकार आपले बालू महाराज, तिसरे कीर्तनकार किनगावचे बाबू महाराज, चौथे कीर्तनकार डोके महाराज पाचवे कीर्तनकार अंगद महाराज आपले लहू महाराज.